जय महाराष्ट्र। मी ज्योती फणसे। पुढच्या काही मिनिटात क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा। सुरुवात करूया स्पोर्ट्स 20 ला। भारतीय क्रिकेट टीमनं या हंगामात 13 पैकी 10 टेस्ट जिंकलेल्या आहेत आणि तब्बल 4 सिरीज लागोपाठ आपल्या नावावर केल्या आहेत। या कामगिरीची पावती टीमला मिळाली आहे आणि ती टेस्ट क्रमवारी। टीमनं आपलं अव्वल स्थान भक्कम केलंय। धर्मशालामध्ये कॅप्टन विराट कोहलीनं अव्वल क्रमांकाची गदा पुन्हा एकदा हातात घेतली। ऑक्टोबर 2016 पासून ही गदा भारतीय टीमकडे आहे आणि इतकं वर्चस्व टीमनं मैदानावर गाजवलंय। धर्मशालामध्ये भारतीय टीमनं विजय मिळवला, तो अजिंक्य रहाणेच्या कप्तानीखाली। विराटचा खांदा दुखावल्यामुळे ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली आणि त्यानं ती आपल्या पद्धतीनं पण जबाबदारीनं निभावली। विराटनेही टेस्ट संपल्यावर रहाणेचं कौतुक केलंय। 5 बॉलर्स खेळवण्याच्यात आणि त्यातही कुलदीपला टीममध्ये घेण्याचा निर्णय सर्वस्वी रहाणेचा होता आणि तो फलदायी ठरला असं विराटनं बोलून दाखवलंय। ही अख्खी सिरीज भारत आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आक्रमक शेरेबाजी आणि देहबोलीमुळे गाजली आहे। टेस्ट संपल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह स्मिथ थोडा मवाळ झाल्यासारखा वाटला। अजिंक्य रहाणे आणि टीमला त्यांना चहापणासाठी निमंत्रण दिलं। रहाणेनं लगेचच प्रतिक्रिया दिली नाही, पण विराट कोहलीनं मात्र आपला राग अजून शांत झाला नसल्याचं बोलून दाखवलंय। भारतीय टीमचा हंगामातला कार्यक्रम भरगच्च असताना आता वर्षाच्या शेवटी भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिरीज खेळवण्याचा विचार सुरू आहे। दोन्ही बोर्डांनी या सिरीजला मान्यता दिली आणि केंद्र सरकारनं परवानगी दिली तर दुबईत 3 टेस्ट, 5 वनडे आणि 2 T20 मॅच सिरीज खेळवण्यावर विचार सुरू आहे। 2012 नंतर भारत पाकिस्तान दरम्यान सिरीज झालेली नाही आहे। क्रिकेट प्रशासकीय समितीनं BCCI पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही तसं फरमान सोडलंय आणि यावर BCCI देखील आता आपण समितीला जुमानत नसल्याचं निक्षून सांगितलंय आणि म्हणूनच 9 एप्रिलची कार्यकारिणीची बैठक ठरल्याप्रमाणे घेणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी ठरवलंय। BCCI पदाधिकाऱ्यांनी समितीला ईमेल लिहून आपण संस्थेच्या घटनेशी बांधील आहोत, समितीशी नाही असं स्पष्टपणे कळवलंय। आधार कार्ड किती सुरक्षित आहे आणि कार्ड मिळवताना दिलेली माहिती गुप्त राहते का असा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि हाच प्रश्न माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या पत्नीला पडलाय। धोनीच्या आधार कार्डाचा फॉर्म एका साईटवर उघड झाल्याचं ट्विट त्याची पत्नी साक्षी रावतने केलं आणि त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाच्या खात्याला त्याची दखल घ्यावी लागली आहे। केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यानची तिसरी टेस्ट पावसात वाहून गेली, पण त्यामुळे सिरीज आफ्रिकन टीमनं 1-0 अशी जिंकली। खरं तर न्यूझीलंडला तिसरी टेस्ट जिंकण्याची नामी संधी होती। त्यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये निम्मी आफ्रिकन टीम 85 रन्समध्ये आउट केली आणि त्यांच्याकडे 95 रन्सची आघाडी देखील होती, पण त्याचवेळी पाऊस झाला आणि दिवसभर खेळ होऊ शकला नाहीये। डेव्हिस कपमध्ये लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना या दोघा सिनियर खेळाडूंना उझबेकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये राखीव ठेवण्यात आलंय। नवे कोच महेश भूपती यांनी 4 सिंगल्स खेळाडूंना पसंती दिली आणि हा निर्णय अतिशय धक्कादायक मानला जातोय। रामनाथन कृष्णन, युकी भांबरी, प्रजेशन आणि श्रीराम बालाजी या खेळाडूंची निवड त्यांनी ड्रॉसाठी केली आहे। 7 ते 9 एप्रिल दरम्यान बंगळुरूमध्ये ही मॅच होणार आहे। भारतीय फुटबॉल टीमनं म्यानमारचा 1-0 असा पराभव करत आशियाई चॅम्पियनशिप पात्रता स्पर्धेत गटात अव्वल स्थान मिळवलंय। म्यानमार टीम जगातील जागतिक क्रमवारीत भारताच्या खाली आहे, पण तरीही त्यांना हरवणं भारतीय टीमला 64 वर्षात जमलं होतं। यावेळी मॅच टीमसाठी सोपी नव्हती, एकमेव गोल झाला तो 77 मिनिटाला। उदंता सिंगनं डाव्या बगलेतून एक चाल रचत मोक्याच्या जागी सुनील छेत्रीला पास दिला। छेत्रीनं गोल पूर्ण केला आणि भारताची म्यानमारवर मात झाली। अर्जेंटिनाचा फॉरवर्ड आणि स्टार खेळाडू लायनल मेस्सीवर 4 बॅटसाठी निलंबनाची कारवाई झाली आहे, त्यामुळे मंगळवारची बोलिव्हिया विरुद्धची मॅच तो खेळू शकला नाही आहे। चिली विरुद्धच्या मॅचमध्ये मेस्सी आणि लायमन यांचं भांडण झालं, त्यावर मेस्सीनं लायमन आणि नंतरच्या रेफरी यांनाही शिवीगाळ केली होती। मेस्सीच्या अनुपस्थितीचा फायदा प्रतिस्पर्धी बोलिव्हियानं बरोबर उठवला। एकतर मॅचपूर्वी 6 तास मेस्सीवर कारवाईची बातमी आली, त्यामुळे त्याच्या टीमचा धीर खचलेला होता। त्यातच सर्जिओ ऑग्रेला सुरुवातीला बेंचवर बसवण्याची रणनीती देखील फसली। युआन कार्लस आणि मार्सेलो मार्टिस यांच्या गोलमुळे बोलिव्हियानं विजय मिळवला। दुसरीकडे क्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल टीमलाही पराभवाचा धक्का बसलाय। स्वीडन विरुद्ध रोनाल्डोनं गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली होती, पण 0-2 अशा पिछाडीनंतर स्वीडननं एकामागोमाग 3 गोल केले आणि ही मॅच जिंकली। क्लासन आणि हल्ट यांनी
स्वीडनसाठी गोल केले तर पोर्तुगालच्या जो कॅन्सेलोनं सेल्फ गोल करत स्वीडनच्या पदरात विजयाचं दान टाकलंय. वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत ब्राझीलसाठी मात्र सर्व काही सुरळीत पार पडलं. पेराग्वेचा 2-0 असा पराभव करत त्यांनी वर्ल्ड कपच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलंय. पहिला गोल कुटिन्होनं केला आणि त्यानंतर नेमरनं केलेला गोल केवळ अप्रतिम होता. मध्यरेषेपासून एकट्यानं बॉल पुढे नेत नेमरनं हा एक हाती गोल केला. ब्राझीलला अजून 5 मॅच खेळायच्या आहेत. युरोपमध्ये पोर्तुगाल पाठोपाठ नेदरलँड टीमलाही एक मैत्रीपूर्ण मॅच जोरदार धक्का बसलेला आहे. इटलीनं त्यांना 2-1 हरवलंय. नेदरलँड टीमनं नुकतीच कोच डॅनी ब्लाइंड यांची हकालपट्टी केली आहे आणि त्यानंतर टीमचा जम बसलेला नाही आहे. खरं तर मॅचनं 3 गोल इटलीनंच केलेत, म्हणजे रामोनोलीनं सुरुवातीलाच एक सेल्फ गोल करून नेदरलँडला आघाडी बहाल केली होती. इंडियाना वेल्स पाठोपाठ मियामीमध्ये रॉजर फेडररनं आपली आगेकूच कायम ठेवली आहे. सेमीफायनलमध्ये धडक देताना त्यानं रॉबर्टो बतिस्टा अगतूपचा 7-6 आणि 7-6 असा पराभव केला. तिसऱ्या मॅच पॉईंटवर त्यानं ही मॅच जिंकली आणि निकाल सांगतो त्याप्रमाणे ही मॅच त्याच्यासाठी सोपी नक्कीच नव्हती. दोन्ही सेट अगतूनं टायरब्रेकरपर्यंत खेचलं होते. फेडररचा पारंपरिक प्रतिस्पर्धी राफेल नदालला या स्पर्धेत 5वं सीडिंग मिळालंय आणि त्यानंही सेमीफायनल गाठताना निकोलस माहूतचा 6-4 आणि 7-6 पराभव केलाय. फेडररप्रमाणेच नदालसाठीही विजय सोपा नव्हता. पहिल्या सेटमध्ये एकदा आणि दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरवर त्याला सर्व्हिस ब्रेक करता आली. नदालची पुढच्या राऊंडमध्ये गाठ जॉन सॉक्सशी पडणार आहे. फेडरर आणि नदाल आगेकूच करत असताना स्टॅन्सिलास वॅवरिंकाला मात्र चौथ्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. मागच्या 2 वर्षात जॉईंट किलर अशी ओळख मिळवलेल्या अलेक्झांडर झ्वेवनं त्याला 4-6, 6-2 आणि 6-1 असं हरवलंय. पहिला सेट वावरिंकानं जिंकला खरा, पण त्यानंतर मॅचवरचं त्याचं नियंत्रण सुटलं. इंग्लंडचा अँडी मरे अजूनही दुखापतीतून सावरला नाहीये आणि त्यामुळे फ्रान्स विरुद्धच्या डेव्हिस कप लढतीतून त्यानं माघार घेतली आहे. इंग्लिश टीमसाठी हा मोठा धक्का असेल. मरेच्या अनुपस्थितीत काइल एडमंड आणि डॅन इव्हान्सवर टीमची भिस्त असेल, तर मरेला दुखापतीतून बरं होण्यासाठी आणखी काही आठवड्यांची विश्रांती लागणार आहे. महिलांमध्ये विनस विलियम्सनं अलीकडच्या काळात आपला फॉर्म दाखवून दिलाय. आताही स्वेतलाना कुझनेत्सोवाचा पराभव करत तिनं क्वार्टर फायनलमध्ये गाठलेली आहे आणि कुझनेत्सोवाला तिनं सरळ सेटमध्ये 6-3, 7-6 हरवलंय. पण आता विनस समोर आव्हान आहे ते अव्वल खेळाडू अँजेलिक कर्बरचं. मारिया शारापोवा विरुद्धची डोपिंग बंदी संपायला आता फक्त 1 महिना उरलाय. पुढच्या महिन्यापासून काही स्पर्धा तिला वाईल्ड कार्ड प्रवेश द्यायला उत्सुक आहे. स्वतः शारापोवा कोर्टवर परतण्यासाठी आतुर झाले आणि आधी 2 वर्षांसाठी असलेली बंदी कमी झाल्यामुळे आपलं म्हणणं कोर्टानं ऐकून घेतलं हे बरं वाटलं. तसंच बंदीच्या काळात मी आणखी सक्षम झालं असल्याचं तिनं बोलून दाखवलंय. आणि असं स्पोर्ट्स 20 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. We'll be right back.